दुग्ध व्यवसायामध्ये जर एखादी महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे गायीचं उत्तम आरोग्य राखणे होय म्हणजेच गायी कमी वेळा आजारी पडणे मित्रांनो जर हे शक्य झालं तर मित्रांनो दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढून जाते व त्याचबरोबर औषधावर होणारा खर्चही अगदी कमी होऊन जातो त्याचबरोबर गायी दगावण्याची शक्यता आणि तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट वाया जाण्याची शक्यता पूर्णत शून्य होऊन जाते मित्रांनो तुम्ही बरीचशी काळजी तुमच्या गोठ्यामध्ये याकरता घेत असाल जेणेकरून तुमच्या गायीचं आरोग्य उत्तम राहील पण मित्रांनो तरीही जसे ऋतू बदलतात तर त्या ऋतूनुसार काही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये कराव्या लागतात तर त्या काही कारणास्तव नजर चुकीने म्हणा किंवा माहिती नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्याला त्याची आवश्यकता वाटत नसल्यामुळे म्हणा त्या राहून जातात आणि त्यामुळे गायी आरोग आजारी पडतात तर मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला असे सात गोठ्यातील बारकावे त्या ठिकाणी सांगणार आहेत की ते जर तुम्ही तुमच्या आहे त्या गोठ्यात त्या ठिकाणी जर वापरले तर मित्रांनो नक्कीच तुमच्या गायी अगदी निरोगी राहतील कमी वेळा आजारी पडतील आणि नक्कीच ते स्वच्छ आणि जास्त प्रमाणात दूध त्या ठिकाणी देतील अगदी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्ही असे दर्जेदार व्हिडिओ कधीही मिस करणार नाही दुभती जनावरे निरोगी राहून दुधाचं उत्पादन वाढण्यासाठी गोठ्यातील बारकावा क्रमांक एक म्हणजेच गोठ्याची योग्य साईज मित्रांनो तुम्ही जर मुक्त संचार गोठा त्या ठिकाणी केलेला असेल तर मित्रांनो नियमानुसार एका गायीसाठी मुक्त गोठ्याची लागणारी जागा ही दोनशे स्क्वेअर फूट इतकी असते म्हणजेच मित्रांनो ढोबळवानाने पाच गायींसाठी एक गुंठ्याची जागा तुम्हाला मुक्त गोठ्यासाठी गायी व्यवस्थित ठेवण्यासाठी लागत असते मित्रांनो तुम्ही तुमची एक गुंठ्यामध्ये जर जास्तीच्या गाया त्या ठिकाणी जर ठेवत असाल फार दाटीवाटीनी गाया जर त्या ठिकाणी फिरत असतील राहत असतील आणि एकाच गव्हानीमध्ये जास्तीत जास्त गाया जर त्या ठिकाणी खात असतील पाणी पित असतील तर मित्रांनो नक्कीच कुठेतरी त्यांना दडपण त्या ठिकाणी येऊ शकतं तणाव त्या ठिकाणी येऊ येऊ जनावरे निरोगी राहून दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी गोठ्यातील बारकावा क्रमांक दोन म्हणजेच गायींची हालचाल मित्रांनो गायीच्या शरीराची हालचाल व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल त्यांचं रक्तभिसरण चांगलं होईल आणि त्या एकंदरीत आरोग्य राहतील दूध चांगलं देतील मित्रांनो मग हा व्यायाम घडून कसा आणायचा आता पहिले गायी चरायला सोडल्या जायच्या त्यामुळे त्यांचा निश्चितच व्यायाम होऊन जायचा पण गोठा पद्धतीमुळे आपण त्यांना कुठेतरी बांधून ठेवतो किंवा काही मुक्त गोठ्यामध्ये काही जागेच्या आतच त्यांना फिरवतो त्यामुळे त्यांची पहिल्यासारखा व्यायाम त्या ठिकाणी होत नाही तर मित्रांनो यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण करू शकतो मित्रांनो यासाठी आपण खाण्याची गव्हाण आणि पाणी पिण्याची गव्हाण ह्या शक्य असेल तर आपण दो विरोधी दिशेला ठेवू शकतो आणि या दोन्हीमध्ये अंतर आपण जास्त ठेवू शकतो जेणेकरून होईल काय मित्रांनो ज्यावेळेस गाई चारा खायला येईल आणि चारा खाल्यानंतर ती पा पाणी प्यायला जाईल तर तिला बरंचसं अंतर काही मीटरचं अंतर त्या ठिकाणी चालून जावं लागेल आणि मित्रांनो नक्कीच तिचा याच्यामधनं व्यायाम होऊन जाईल ती जनावरे निरोगी ठेवून दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी गोठ्यातील बारकावा क्रमांक तीन म्हणजेच गव्हाणींची स्वच्छता मित्रांनो ज्या गव्हाणीमध्ये आपण पाणी साठवत असतो जर त्यांच्यापर्यंत सूर्यप्रकाश जर येत असेल तर मित्रांनो त्याला शेवाळ लागते आणि त्या शेवाळामुळे बरेचसे आजार गायींला उद्भवण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असते कारण की मित्रांनो आपल्याला जसं माहीतच आहे की पाण्यातून आजाराचा प्रादुर्भाव फार लवकर त्या ठिकाणी होत असतो तर मित्रांनो हे शेवाळ होऊ नये म्हणून दोन गोष्टी तुम्ही करू शकता एक तर ज्या ठिकाणी पाण्याची गव्हाण किंवा पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता जेणेकरून सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पोहोचणार नाही किंवा दुसरी गोष्ट जर तुम्ही त्या गव्हाला किंवा त्या पाण्याच्या टाकीला आतून चुना त्या ठिकाणी मारून घेऊ शकता किंवा चुन्याचं लेप त्याच्यावर तुम्ही आतल्या बाजूने मारून घेऊ शकता मित्रांनो असा लेप मारल्यानंतर तुम्ही कमीत कमी सात ते आठ तासांनी त्याच्यामध्ये पाणी टाकायला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो गायींना पाणी पिण्यासाठी तो हौद किंवा ती गव्हाण खुली करण्यात यावी दुभती जनावरे निरोगी राहून दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठीचा बारकावा क्रमांक चार म्हणजेच गोठ्याचे निर्जंतुकीकरण मित्रांनो गोठ्यामध्ये सतत ओलावा राहतो शेण गोमूत्र यामुळे काय होत असतं तर त्यामुळे बरेचसे बॅक्टेरिया सूक्ष्मजीव त्या ठिकाणी परजीवी बुरशी शेवाळ वगैरे इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आणि ते जर गायीच्या शरीरात किंवा त्याच्या जखमामध्ये किंवा इतर गोष्टीमधून शरीरात जर त्यांनी प्रवेश केला तर मित्रांनो नक्कीच गायी आजारी पडल्या वाचून राहत नाही तर मित्रांनो आपण चुना हा अगदी चांगल्या प्रकारचा आणि कमी पैशात येणारा जंतुनाशक पदार्थ आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश करत असतो तर मित्रांनो आपल्या पायात नक्कीच बूट किंवा चप्पल त्या ठिकाणी असतात आणि आपण बऱ्याच वेळा बाहेरून आलेलो असतो आणि आपल्या सुद्धा बरेचसे जीवाणू विषाणू त्या ठिकाणी लागलेले असतात आणि आपण डायरेक्टली जर तेच बुटं घालून जर आतमध्ये गेलो तर मित्रांनो नक्कीच त्याचा त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपण जिथे आपल्या गाई गो गोठ्याचं गेट जिथे आहे तर तिथे आपण थोडीशी फक्की टाकून एका चौकोन तयार करून त्या चौकोनामध्ये चुन्याची फक्की त्या ठिकाणी टाकली पाहिजे आणि आपण असं निर्देश केला पाहिजेत की ज्याला कोणला जायचं तर त्यांनी या फक्की आपला बूट किंवा चप्पल तिथे गेलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट जिथे गाया नेहमी बसतात किंवा जिथे गायी बसण्याचा चान्सेस आहे अशा ठिकाणी तुम्ही फक्की पसरून देऊ शकता जेणेकरून तिथे सुद्धा संसर्ग कमी होऊन जाईल जनावरे निरोगी राहून दुधाचं उत्पन्न वाढण्यासाठीचा गोठ्यातील बारकावा क्रमांक पाच म्हणजेच गोठ्यात थंडावा निर्माण करणे किंवा गोठ्यातील आदले तापमान कमी करणे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर आपल्या गोठ्याला पात्र्याचं शेड जर असेल तर मित्रांनो बरंच बऱ्याचशा वेळा तिथली हीट वाढून जाते थंडावा राहत नाही आणि गाईला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्याचमुळे दुधाचं प्रमाणसुद्धा मित्रांनो कमी होऊ शकतं तर मित्रांनो जर आपण पत्रा जर असेल तर तुम्ही त्याला वरतून चुन्याचं पेंटिंग करू शकता त्यामुळे मित्रांनो होईल काय चुन्याचा मुळातच सफेद रंग असल्यामुळे त्यावरनं सूर्यकिरण परावर्तित होऊन मित्रांनो नक्कीच गारवा त्या ठिकाणी मिळू शकतो दुसरी गोष्ट अशी मुक्त संचार गोठ्यामध्ये ठिकठिकाणी तुम्ही झाडे लावायला पाहिजेत जेणेकरून जनावरे त्या ठिकाणी जाऊन बसू शकतात आणि तिसरी गोष्ट तुम्ही त्या ज्यावेळेस चुन्याचा पेंट मारलेला असेल पात्र्यावर तर तुम्ही त्या ठिकाणी स्प्रिंकलरने पाणी त्या ठिकाणी मारू शकता मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारचा गारवा त्या ठिकाणी निर्माण होऊन जाईल ती जनावरे निरोगी राहून दुधाचं उत्पन्न वाढण्यासाठी गोठ्यातील बारकावा क्रमांक सहा म्हणजेच मित्रांनो जी गव्हाण किंवा पाण्याची टाकी तुम्ही गुरांना पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर मित्रांनो ती टाकी शक्यतो सिमेंट कॉन्क्रीटची असायला पाहिजे प्लास्टिकची टाकी त्या ठिकाणी नसायला हवी त्यानंतर यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पाण्याची टाकी उघडी असेल त्या त्यावर तुम्ही त्या ठिकाणी शेड टाकलं पाहिजे जेणेकरून मित्रांनो ते पाणी तापणार नाही मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की गरम पाणी जसं आपल्याला प्यायला आवडत नाही तसंच सुद्धा प्यायला ते आवडत नाही त्यामुळे मित्रांनो ते पाण्याचं पिण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करू शकतात आणि मित्रांनो नक्कीच काय जसं की तुम्हाला माहीतच असेल की एक लिटर दूध बनवण्यासाठी मित्रांनो गाईला किंवा म्हशीला कमीत कमी पाच ते सहा लिटर पाणी तिच्या शरीरात गेलं पाहिजे त्यावेळेसच मित्रांनो एक लिटर दूध त्या ठिकाणी तयार होतं त्यामुळे पाण्याची मात्रा अगदी महत्त्वाची आहे त्यामुळे मित्रांनो पाणी कसं कसं गार राहील आणि कशी त्याची प्रत त्याचा दर्जा कसा चांगला राहील याची काळजी आपण घेतलीच पाहिजे नवरे निरोगी राहून दुधाचं उत्पन्न वाढवण्यासाठी गोठ्यातील बारकावा क्रमांक सात म्हणजे निरोगी गाई मित्रांनो निरोगी गाय जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो ती कुठल्याही बाजारात त्या ठिकाणी विकायला मिळत नाही किंवा कोणीही आपली निरोगी आणि चांगली गाय त्या ठिकाणी विकत नाही मित्रांनो निरोगी आणि जास्त दूध देणारी गाय आपल्याला आपल्या गोठ्यातच तयार करावी लागते मित्रांनो हे वाक्य तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की बरेचशा काळ लागेल ते बनवण्यासाठी पण मित्रांनो ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जितका पैसा खर्च करून चांगल्या गायी आणण्याचा प्रयत्न करता त्याच्यापेक्षा नक्कीच कमी पैशात आणि कमी प्रयत्नात तुम्हाला निरोगी कि वा गाया किंवा चांगल्या प्रतीच्या गाया तुमच्या गोठ्यातच तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकतात मित्रांनो असेच जर असे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद